खुटला एकदा झाला की तो पटकन बरा होत नाही अशी तक्रार आपण बऱ्याच जणांकडून ऐकत असतो. पण खोकल्यामध्येही काही प्रकार आहेत. यापैकी जर तुम्ही कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल आणि हा खोकला जर बरा होतच नसेल तर तुम्हाला काळजी घेणं आणि वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. कोरडा खोकला कोणत्याही हंगामात होऊ शकतो. तुम्हाला कोणतीही एलर्जी असेल किंवा प्रदूषणाचा त्रास असेल तर कोरडा खोकला हा निश्चित होतोच. खरं तर कोरड्या खोकल्यामध्ये कफ नसतो आणि घसा कोरडा पडून तुम्हाला सतत खोकला येत राहतो. यावर तुम्ही घरगुती उपचार देखील करू शकता. तुळस ठरते फायदेशीर. तुळशीच्या पानांचा वापर करून तुम्ही कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. तुळशीची काही पाने पाण्यात उकळून घ्या. गरज असेल तर ह्यामध्ये थोडीशी साखर एकत्र करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी हा काढा प्या. तसंच तुम्ही चहामध्ये देखील तुळशीची पाने एकत्र करून पिऊ शकता. मधामुळे मिळतो आराम. कोरड्या खोकल्यावर मध अत्यंत फायदेशीर ठरतं. मध हे लाळ ग्रंथी ऍक्टिव्ह करतो, त्यामुळे लाळे निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होते. यामुळे घशातील खवखव दूर होते आणि खोकला कमी होतो. मध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. एक चमचा मधामध्ये आलं आणि डाळिंबाचा रस एकत्र करा. ह्याच्या सेवनाने कोरडा खोकला कमी होतो. हळद आणि दूध हा उपाय तर सगळ्यांना माहीत आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी. दूध हे गरम केलेलं असावं. गरम दुधात केवळ हळद मिक्स करावी आणि त्या गरम दुधाचं सेवन करावं. त्यामुळे तुमच्या घशाला आराम मिळतो आणि कोरडा खोकला लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते. खडीसाखर. खडीसाखर चघळत राहिल्याने कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते. इतकंच नाही तर तुम्ही खडीसाखरेची पावडर करून ती थोड्या थोड्या वेळात खात राहिल्यास तुमच्या घशाला त्रास होत नाही. तसंच तुम्हाला वरचेवर जर खोकल्याचा त्रास होत असेल तर नेहमी खडीसाखर तुमच्या जवळ ठेवावी. यामुळे घशावर प्रदूषणाचा परिणाम न होता खोकला देखील दूर राहतो. ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मध एक औषधी वनस्पती आहे जी कफ दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मुलेठीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे खोकल्यामुळे होणारी जळजळ कमी करतात. एक कप गरम पाण्यामध्ये 2 चमचे ज्येष्ठ मध एकत्र करा. 15 मिनिटांसाठी उकळवत ठेवा. दिवसभर याचं सेवन करा. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते. आलं. आल्याचा वापरही कोरड्या खोकल्यावर गुणकारी ठरतो. सर्दी खोकला झाल्यावर अनेक लोक आल्याच्या चहाचे सेवन करतात. कोरडा खोकला झाल्यावर आल्याचं सेवन खोकल्याची तीव्रता कमी करतो. आलं हे 1 कप पाण्यामध्ये एकत्र करून गॅसवर थोड्या वेळासाठी उकळवत ठेवा. हे पाणी दिवसभरात थोडं थोडं करून प्या. कोरडा खोकला दूर करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. अशाच अजून व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.